सुरुवातीला बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। यानंतर आरोपींना किला कोर्टात हजर करण्यात आलं, मात्र आरोपीनं त्याचं वय 17 असल्याचा दावा केलाय। सरकारी वकिलांनी मात्र हा दावा खोडून काढलाय। अल्पवयीन आरोपी म्हणून ट्रीटमेंट मिळावी याकरता आरोपीच्या वकिलांनीच अशा प्रकारची शक्कल लढवल्याचं सरकारी वकिलांचं म्हणणं होतं। नेमकं वय काय आहे हे स्पष्ट होण्यासाठी आरोपीनं कोर्टानं आरोपीच्याकडे आधार कार्ड मागितलंय आणि आता आधार कार्डच्या आधारे आरोपीचं नेमकं वय काय याची पडताळणी केली जाणार आहे। राहुल झोरी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राहुल, कोर्टासमोर हजर तर केलंय पण शिक्षा किंवा त्याची तीव्रता कमी होण्यासाठी नवीन शक्कल? अगदी, एक मोठा ट्विस्ट जो आहे तो बाबा सिद्दीकी या हत्या प्रकरणी अटकेत असणाऱ्या दोन आरोपींपैकी एका आरोपीकडून झालेला कळतोय। धर्मराज कश्यप या आरोपीचं नाव असून कोर्टात असा दाखल झाल्यानंतर कोर्टाने प्रायोगिकरित्या नाव आणि वय विचारताच आपलं नाव सांगत 17 वर्ष वय असल्याचा दावा जो आहे तो संबंधित आरोपीनं केलाय। एकंदरीत बघितलं जर आरोपीचं वय वर्ष 17 असेल तर मात्र त्याला कोणत्याही पद्धतीनं रिमांड देता येणार नाही किंवा तशी कस्टडी देता येणार नाही, तर त्याची थेट रवानगी ही बाल सुधार गृहात होऊ शकते। आणि एक मोठा ट्विस्ट या निमित्तानं पाहायला मिळतो, एकंदरीत बघितलं तर आरोपीच्या वकिलाकडून अशा पद्धतीनं दावा होणं म्हणजे केवळ बाल म्हणजे याचा फायदा जो आहे कायद्याचा लूपहोल जो आहे तो उचलण्यासाठी होतोय। आणि त्यामुळं आरोपीचं वय 19 आहे, आरोपीच्या संदर्भातले डॉक्युमेंट जे आहेत ते देखील कोर्टानं सादर करण्याचे आदेश जे आहेत ते संबंधित प्रशासनाला दिलेले आहेत। पोलीस प्रशासन याबद्दल देखील माहिती घेते, पण एकंदरीत आत्ता जर परिस्थिती बघितलं तर आज मात्र जरी याचा संदर्भात आधार कार्डावर खुलासा झाला तरी मेडिकल रिपोर्ट मध्ये बोनसाईज एज किंवा आधार कार्डवर त्याबद्दलचा खुलासा झाला नाही तर मेडिकल एव्हिडन्स देखील याबाबत सादर करायला लागू शकतात। त्यामुळं दोन पैकी एका आरोपीला तात्पुरती रिलीफ जी आहे ती या मिळण्याची दाट शक्यता नाही। पण राहुल, जर का खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातले हे आरोपी आहेत तर पोलीस कस्टडी मिळणार का आरोपीचे वकील थेट रिलीज मागणार? कारण जर का अल्पवयीन आरोपी असेल तर त्याला थेट पोलीस कस्टडी नाही पाठवता येऊ शकत। अगदी हाच फायदा घेण्यासाठी आरोपीच्या वकिलांकडून असा दावा करण्यात येतोय आणि त्यामुळं हा सरकारी वकिलांचा जो दावा जो आहे त्यांनी फेटाळून लावलाय। एकंदरीत बघितलं तरी आजच्या पुरता तात्पुरता रिलीफ जो आहे तो धर्मराज कश्यप या आरोपीला मिळू शकतो, मात्र जसं बोनसाईज एज ज्याला आपण मेडिकल तपासणीमधून सिद्ध करू शकतो याचबरोबर मेडिकल एव्हिडन्स जर दाखल करायला लावले तर आज मात्र याच आरोपीला तात्पुरता रिलीफ या निमित्ताने मिळू शकतो आणि त्यामुळे कुठलीही कस्टडी न मिळता त्याची थेट रवानगी ही बाल सुधार गृहात देखील होऊ शकते। ठीक आहे राहुल, खूप महत्वाची माहिती आहे ती। एका आरोपीनं असा दावा केला की तो 17 वर्षांचा आहे, त्यामुळे कोर्ट नेमका काय निर्णय घेत आहे पाहणं महत्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल।